अभिनेता सलमान खानचा क्राईम ब्रांचनं जबाब नोंदवून घेतलाय. गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात हा जबाब नोंदवण्यात आलाय. 14 एप्रिलला सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता आणि सलमानसोबतच त्याचा भाऊ अरबाज खानचाही जबाब या प्रकरणात नोंदवण्यात आलाय. सलमान खाननं जबाबामध्ये काय माहिती दिली एकदा आपण पाहूया. घटनेच्या रात्री घरात पार्टी होती त्यामुळे रात्री उशिरा झोपलो. सकाळी झोपेत असताना गोळीबाराच्या आवाजानं जाग आली. गॅलरीत बुलेटच्या खुणा होत्या. ती घटना खूप गंभीर होती. बिष्णोई टोळीकडून याआधी धमक्या आल्या होत्या मात्र यावेळी मारण्याच्या हेतूनच ते आले होते. जीवाला धोका होता पण पोलिसांमुळे वाचलो.